विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्समध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। जत तालुक्यामध्ये पीक मळणीचे दर वाढले, खर्च वाढल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका। डिझेलचे दर वाढल्यामुळे मळणी यंत्र चालकांनी पिकांची रास करून देण्याचे दर वाढवले। जत तालुक्यात रब्बी हंगामातील पिकांची काढणी मळणी सुरू झाली आहे। डिझेलचे दर वाढल्यामुळे मळणी यंत्र चालकांनी पिकांची रास करून देण्याचे दर वाढवले आहेत, याचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे। जत परिसरात रब्बी हंगामातील पिकांची सुगी सुरू झाल्यामुळे मजुरांची टंचाई जाणवू लागली आहे। परिणामी जत परिसरातील मजुरांना जादा पैसे देऊन सुगीसाठी आणावं लागत आहे। तालुक्यात रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी, करडई, सूर्यफूल या पिकांची मळणी होत आहे। ज्वारीची मळणी करण्यासाठी एक लहान कट्टा 100 रुपये व मोठ्या पोत्याला 180 रुपये, तर सूर्यफूलची मळणी करण्यासाठी एका पोत्याला 300 रुपये मळणी मशीन मालक भाडे घेत आहेत। मजुरांना ने आण करण्यासाठी शेतजमीन मालकाला स्वतंत्र व्यवस्था करावी लागत आहे, त्यामुळे स्वतंत्र गाडीचे भाडे देऊन जमीन मालक मजुरांची व्यवस्था करीत आहेत। यांना दुहेरी संकट आहे, मजुरीचे दर वाढले व मळणी मशीनचे भाडेही जादा झाले, परंतु ज्वारी आणि वैरण यांच्या दरात अद्याप वाढ झालेली नाही, त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे। गतवर्षी कोरोनामुळे शेतकऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागला, यंदा पाऊस चांगला होऊनही इतर खर्च वाढला आहे, याचा फटका शेतकरी वर्गाला बसणार आहे। जॉकेश अदाटे, जत।